गेल्या काही दिवसांमध्ये महिला अत्याचाराच्या घटनांचं प्रमाण वाढलेलं आहे. खूप भीषण स्थिती महाराष्ट्रामध्ये महिला सुरक्षाविषयीची आहे. केवळ एक विरोधक म्हणून मी बोलत नाही, तर कुठल्याही सर्वसामान्य माणसाला जी स्थिती महाराष्ट्राची होती, रात्री 1 वाजता गरबा खेळून घरी जायचं असेल तरी तिला कोणी बरोबर लागायचं नाही. त्याच्या अगेन्स्ट आता संध्याकाळी 7 नंतर जायचं असेल तर कोणीतरी बरोबर लागतं, कॉलेजमध्ये जायचं असेल तर कोणी बरोबर लागतं, खेळायला जायचं तर कोणी बरोबर लागतं, अशी एक भयानक स्थिती निर्माण झाली आहे. कायद्याचा धाक राहिलेला नाही आणि त्यामुळे सगळ्या नागरिकांनी म्हणून आता उठाव करण्याची आवश्यकता आहे. मला सगळ्या राजकीय नेत्यांना हे प्रश्न विचारायचे आहेत की त्यांनी ज्या काळामध्ये आम्ही पक्ष सरकारमध्ये होतो त्यावेळेला कुठलीही घटना घडली, मग निलमताई रस्त्यावर उतरणार, मग तिकडे विद्या चव्हाण रस्त्यावर उतरणार, मग सुप्रियाताई उतरणार, मग आमच्या वंदना चव्हाण उतरणार, आता कुठे आहे ते सगळेजण, काय स्थिती आहे. मी आज नागपूरमध्ये दिवसभर होतो. देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना नागपूरच्या गल्लीमध्ये एखादा दोरीचा तुकडा जरी चोरीला गेला तर मुख्यमंत्र्यांच्या नागपूरमध्ये आणि आता काय चाललं आहे, कुठे आहेत तिथले पालकमंत्री. त्यामुळे विरोधक म्हणून मी म्हणत नाही, परंतु एक कधी नव्हती अशी भयानक स्थिती महाराष्ट्रात निर्माण झालेली आहे.